नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशी छक्कड लिहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रापासून दुरावलेल्या बेळगावची व्यथा मांडली होती। आज 66 वर्ष झाली तरी येथील जखमा भरभरते आहेत। 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून आजही महाराष्ट्रात जाण्याची उमेद प्रत्येक सीमावासियांच्या हृदयात आहे। त्यामुळेच येणाऱ्या काळ्या दिनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाईल असा विराट मोर्चा काढावा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव यांच्या वतीने शनिवारी 104वा शरकत दिवस साजरा करण्यात आला। मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 114 शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी शरकत दिन साजरा केला जातो। 1918 मध्ये मेसोपोटेमिया सध्याचा इराक येथे 114 मराठा सैनिकांनी आपल्या रक्ताने, धैर्याने व सहनशक्तीने एक अमर गाथा लिहिली। या शौर्याचा गौरव म्हणून बटालियनला शरकत हा सन्मान देण्यात आला। शहराबाहेरील मार्गांवर धोकादायक ऊस वाहतूक सुरू झाली आहे, त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक केली जात आहे, त्यामुळे इतर वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे। पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष ठेवून समज द्यावी अशी मागणी होत आहे। बेळगाव प्राधिकरणाने हिवाळी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यामध्ये बेळगाव विमानतळावरील सेवांमध्ये कपात करण्यात आली आहे। बेळगाव पुणे ही विमान फेरी कायमची बंद होणार आहे, तर दिल्ली बेळगाव दैनंदिन असणारी विमान फेरी यापुढे केवळ 3 दिवस उपलब्ध असणार आहे। विमान सेवेमध्ये दिवसेंदिवस कपात केली जात असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे। खासगी शाळांप्रमाणेच आता खासगी ट्युशन सेंटरचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे। आपली मुले शाळेत शिकली अथवा नाही शिकली तरी चालतील, परंतु ट्युशनला मात्र गेलीच पाहिजे ही मानसिकता रुजत आहे। त्यामुळे आज गल्लीबोळात ट्युशन क्लासेस सुरू आहेत। यामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली असून यावर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। बेंगळूर बेळगाव बेंगळूर या मार्गावर सकाळची विमान फेरी सुरू करण्याची मागणी अखेर इंडिगोने पूर्ण केली आहे। रविवार दिनांक 30 पासून आता विमान प्रवाशांना सकाळचाही बेंगळूर बेळगाव असा प्रवास करता येईल। या नव्या विमान फेरीमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल असा अंदाज आहे। कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाणार आहे। येत्या 3 ते 4 वर्षात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होईल, त्यासाठी अंदाजे 3,000 एकर जागा संपादित केली जाणार आहे। उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी कित्तूर व गुलबर्गा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी हुबळी येथील कार्यक्रमात दिली। बेळगाव केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ITI व डिप्लोमा धारकांना सौर ऊर्जा निर्मिती व त्या संबंधीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 3 आठवड्यात शिबिराला प्रारंभ होणार आहे। दिनांक 10 नोव्हेंबर अखेर प्रवेश घेता येणार असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल। एका तुकडीमध्ये 30 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून परगावच्या विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची मोफत सोय आहे। काशी दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन ही योजना आखली आहे। कर्नाटक राज्य सरकार व IRCTC यांच्या संयुक्त विद्यमाने काशी दर्शन रेल्वे सोडली जाणार आहे। अयोध्या, वाराणसी, प्रयागराज या शहरांचा यामध्ये समावेश असणार आहे। राज्यातील 30,000 भाविकांना यात्रेसाठी प्रत्येकी 5,000 रुपये सरकारी अनुदान दिले जाणार आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। 11 वर्षांपूर्वी शहर व उपनगरात उभारण्यात आलेले बस थांबे खराब झाले असून काही ठिकाणी असलेले बस थांबे मोडकळीस आले आहेत। बस थांब्यांच्या दुरुस्तीसह धोकादायक बस थांबे हटवण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे। बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी नेहमीच असते, त्यामुळे मोडकळीस आलेल्या बस थांब्यांचा धोका प्रवाशांना निर्माण झाला आहे। परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने भाजीपाला पिकाला फटका बसला आहे, त्यामुळे भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत। मागील काही दिवसांपासून वाढलेले भाज्यांचे दर अद्याप स्थिर आहेत, शिवाय आवक देखील कमी झाली आहे।
त्यामुळे नागरिकांना अधिक पैसे देऊन मिळेल तो भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. पैसे देऊन देखील मनासारखा भाजीपाला मिळत नसल्याची प्रतिक्रिया गृहिणींतून व्यक्त होत आहेत. सांबरा विमानतळ ते रेल्वे स्थानक मार्गावर सुरू असलेली रेल टू एअर ही बससेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे विमान प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. सुरू झालेल्या काही महिन्यातच बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. शहराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन ढेपाळले असून ऐन सणामध्ये शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला. पाणी येणार किंवा नाही याबाबत पूर्व सूचना तर दिली जातच नाही, त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत नागरिक तासन तास ताटकाळत राहतात, तर दुसरीकडे पाण्याच्या होणाऱ्या अपव्ययाकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बेळगाव शहर आणि तालुक्यामध्येही तरुणाई व बालचमू मोठ्या हौसेने किल्ल्याच्या प्रतिकृती साकारतो, त्यासाठी त्यांचे परिश्रम कौतुकास्पद आहेत. म्हणूनच आम्ही आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. आपण तयार केलेल्या किल्ल्याचा एक फोटो आणि एक व्हिडिओ आपण तरुण भारतकडे पाठवून द्या, आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी केवळ किल्ल्याचाच फोटो पाठवणे आवश्यक आहे. कृपया किल्ल्यासमोर उभे असणारे मंडळातील सदस्यांसोबतचे किंवा किल्ला साकारणाऱ्यांनी वैयक्तिक फोटो पाठवू नयेत. यासाठी किल्ल्याची प्रतिकृती अचूक असावी, त्याचे ऐतिहासिक महत्व सांगता यावे, किल्ल्याची उंची किमान 3 फूट व रुंदी 6 फुटाहून अधिक असावी. आपण आपल्या किल्ल्याचा फोटो किल्ला बनवणारे मंडळ अथवा ग्रुपचे नाव, गावाचे नाव 93 41 47 39 39 47 या क्रमांकावर, तर 1 ते 3 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ 93 79 77 73 88 या क्रमांकावर पाठवून द्यावा. अधिक माहितीसाठी 0831 24 04 333 या क्रमांकावर संपर्क साधावा. बोरगाव बेडकेहाळ या आंतरराज्य महामार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती एवढी मोठी आहे की त्यांना खड्डे म्हणावे की रस्ताच नाही अशी अवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या रस्त्याला वाली कोण आहे की नाही असा संतप्त सवाल वाहनधारकांसह प्रवासी वर्गातून केला जात आहे. अथणी शहरातील विविध प्रभागांमध्ये झोपडपट्टी विकास महामंडळांतर्गत 51 कोटी रुपये खर्चून पात्र लाभार्थ्यांसाठी 798 घरे बांधण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार महेश कुमथल्ली यांनी सांगितले. शहरातील विविध झोपडपट्टी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झोपडपट्टी वासियांसाठी घरकुल बांधणी कामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. रायबाग तालुक्यातील महत्वाच्या शहरांचा विकास 100% झालेला नाही, तसेच तेथील समस्याही निकालात काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. अशीच परिस्थिती तालुक्यातील कुडची व हारुगिरी या शहरामध्ये पाहायला मिळते. कुडची शहरातील लोकसंख्या रायबाग शहराच्या तुलनेत अधिक आहे, त्या मानाने तेथे विविध सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तेथील बस स्थानक आवारात विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्याची मागणी होत आहे. गोवा येथून मध्य प्रदेशला वाहतूक करणाऱ्या गोवा बनावटीचा दारू साठा अनमोड चेक नाक्यावर पकडण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी 12:45 सुमारास घडली. तर गोवा येथून 75,750 लिटर गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.